समुद्र सौंदर्यानं बहरलेलं कारवार मुंबईकरांच्या भेटीला आलंय. मुंबईतल्या अंधेरीतल्या कोहिनूर कॉन्टिनेंटल इथल्या सॉलिटेअर रेस्टॉरंटमध्ये शुक्रवारपासून 10 दिवसांचा हा कारवारी खाद्य महोत्सव सुरू झालाय. पाहूयात हा विशेष वृत्तांत. कर्नाटक आणि गोवा या दोन राज्यांच्या सीमेवरचा एक सुंदर प्रदेश म्हणून कारवार ओळखला जातो. भात आणि मासे हे इथलं मुख्य अन्न असलं तरी इथल्या विविध प्रकारच्या करी आणि उपकरी जरूर चाखाव्यात अशाच असतात. साधे पण झणझणीत रस्सेदार खाद्यपदार्थ अशी ओळख असलेले कारवारी पदार्थ नारळ भात आणि माशांशिवाय कधीच पूर्ण होत नाही. अशा रुचकर कारवारी भोजनाचा आस्वाद मुंबईकरांनाही घेता यावा यासाठी खास कारवारी खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. कोस्टल एरियाचे सगळे जेवण चांगलं असतं पण आपलं कारवारचं जे आहे एकदम चेंज असतं, म्हणजे त्यांचं वेगळं आपलं टेस्ट असते ना, ते कुठेही तुम्हाला मिळणार नाही. कारवार एक आहे ना निसर्ग आहे ना जागा, आपण जे आता गोव्याला वगैरे आपल्याला समुद्र हे सगळं सीशोरमध्ये जायला बसायला वगैरे मिळतो, कारवारला ते पण आहे बरोबर. त्याच्या बाजूला तुम्हाला सगळं निसर्ग सगळं बघायला मिळतं. मी आहे, आमची टीम आहे हॉटेलमध्ये, त्या एक्सायटेड आहेत काय ते बनवत आहेत, ते काय नवीन पदार्थ बनवायचं आहे आणि काहीतरी नवीन शिकायचं आहे. त्या हिशोबाने सगळे लगन घेऊन दे रिअली वॉन्ट टू वर्क अँड प्रोड्यूस व्हॉट शी इज टीचिंग अस. नानाविध प्रकारच्या कारवारी खाद्यपदार्थांच्या चवींबाबत शौकीन खवैयांनी समाधान व्यक्त केलं. बेस्ट मुझे कारवारी चिकन लगा बिकॉज कारवार जाकर खाने से अच्छा है आप बॉम्बे में उसका मजा इधर लूट सकते हैं. और सिर्फ कारवार चिकन इधर एक एक डिश बहुत स्पेशल है. सो मेरे को लगता है कि किसी को भी ये फेस्टिवल मिस नहीं करना चाहिए. कारवार का फूड बॉम्बे में फर्स्ट टाइम खाने को मिला, दैट इज वन थिंग ग्रेट. कि हमने कारवार का फूड खाया था कारवार में जाके, वी लव्ड इट. स्पाइसेस जो वहाँ के होते हैं उसका मजा ही अलग है. कारवारी खाद्य संस्कृतीचा हा अनुभव तुम्हालाही 19 नोव्हेंबर पर्यंत अंधेरीतल्या कोहिनूर कॉन्टिनेंटल इथल्या सॉलिटेअर रेस्टॉरंटमध्ये अनुभवता येणार आहे. गणेश कवाडे, झी मीडिया, मुंबई.